महाराष्ट्रातील 36 जिल्हे 36 बातम्या पाहण्यासाठी न्यूज G9 चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। मेळघाट वन्यजीव विभागाच्या दुळघाट रेल्वे वन परिक्षेत्रांतर्गत येणाऱ्या गोलाई वर्तुळ नियत क्षेत्रालगत असणाऱ्या शेत शिवारामध्ये गेल्या काही दिवसांपासून एका बिबट्याने धुमाकूळ घालून जवळपास 6 पाळीव प्राण्यांवर प्राणघातक हल्ले चढवून त्यांना गंभीररीत्या जखमी केलं होतं। या सदस्य घटनेनंतर गोलाई गाव तसंच इतर जवळपास 10 गावांतील नागरिकांमध्ये दहशतीचं वातावरण निर्माण झालं होतं। शेतकऱ्यांना आपल्या शेतामध्ये जाताना भीती वाटत होती, तर दुसरीकडे महिला तसंच नागरिक पिण्याच्या पाण्याकरता सुद्धा गाव परिसरात जाण्यास टाळाटाळ करीत होते। यालाच अनुसरून मेळघाटचे आमदार राजकुमार पटेल यांनी तत्काळ बिबट्याला जेरबंद करून अतिरक्षित जंगलात सोडण्याबाबत निर्देश संबंधित मेळघाट वन्यजीव विभागाला दिले होते। गंभीर बाब अशी की मेळघाट वन्यजीव विभागानं धुमाकूळ घालणाऱ्या बिबट्याला जेरबंद केलं होतं, मात्र संशयास्पदरित्या सदर बिबट्या पिंजरा तोडून पळाल्याची हास्यास्पद माहिती समोर आली होती। प्राप्त माहितीनुसार गेल्या गुरुवारी मेळघाट वन्यजीव विभागाला पुन्हा एकदा धुमाकूळ घालणाऱ्या बिबट्याला जेरबंद करण्यात यश प्राप्त झाल्याची माहिती संबंधित विभागाकडून देण्यात आली। दुसऱ्यांदा बिबट्याला चांगल्या लोखंडी पिंजऱ्यामध्ये जेरबंद करण्यात आला असावा म्हणून यावेळी बिबट्या पिंजरा तोडून पळाल्याची माहिती सुदैवानं समोर आली नाही। धुमाकूळ घालणाऱ्या बिबट्याला जेरबंद करण्याकरता रेस्क्यू ऑपरेशन मेळघाट वन्यजीव विभागाचे सहाय्यक वनरक्षक निकम यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्र अधिकारी पंकज अडसपुरे यांच्या नेतृत्वात करण्यात आल्याची माहिती प्राप्त झाली। धुमाकूळ घालणाऱ्या बिबट्याला जेरबंद केल्याची औपचारिक माहिती गोलाई परिसरात पसरताच संपूर्ण नागरिकांनी मोकळा श्वास घेऊन आमदार राजकुमार पटेल तसंच संबंधित मेळघाट वन्यजीव विभागाचे आभार व्यक्त केले। मात्र दुसरीकडे मेळघाटातून मध्य प्रदेशपर्यंत वाघाने घातलेल्या धुमाकूळमुळे आणि नुकताच मेळघाटला लागून असणाऱ्या मध्य प्रदेशच्या सीमेवरती एका शेतकऱ्याचा वाघाने बळी घेतल्यानंतर आजही मेळघाट परिसरात वाघाची दहशत पसरलेली दिसून येते। मी G9 महाराष्ट्रसाठी प्रतिनिधी नितीन वरखडे, चिखलदरा।